नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर या एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जुलै महिन्यातील करंट अफेअर सिरीजमधलं हे सातवं लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण क्वेश्चन अन्सरिंग स्वरूपामध्ये लेक्चर बघतो. तर हे लेक्चर जे आहे ते तुम्हाला PDF स्वरूपामध्ये सुद्धा अवेलेबल असणार आहे. तर त्याची लिंक असणार आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. चला सुरुवात करू आता कालच्या क्वेश्चनपासून. नीती आयोगाने चालू केलेल्या AMFFR इंडेक्समध्ये कोणते राज्य पहिले आले आहे? तर पहिल्यांदा तर AMFFR म्हणजे काय याचा फुल फॉर्म माहित पाहिजे तुम्हाला. ॲग्रिकल्चर मार्केटिंग अँड फार्मर फ्रेंडली रिफॉर्म्स. ओके, शेतकऱ्यांसाठी जे आहे ते फ्रेंडलीरित्या कसे त्यांच्यासाठी रिफॉर्म्स केले जातं याच्यावरती हा इंडेक्स आहे तो ठरवला जातो. आणि हे सुरुवात केलेली आहे नीती आयोगाने. ओके, तर याच्यामध्ये जे आहे ते पहिलं राज्य कोणतं आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महाराष्ट्र. नीती आयोग, तर नीती आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? 2015 साली झालेली आहे. याचे अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे पंतप्रधान असतात, म्हणजेच नरेंद्र मोदी आहेत. CEO अमिताभ कांत आहेत, की ज्यांचा टर्म आहे तो एक्सटेंड झालेला आहे 2 वर्षासाठी. ओके, नीती आयोगाचा फुल फॉर्म काय? नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. बघू पहिला क्वेश्चन. नुकतेच खालीलपैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय सहकारिता दिवस साजरा केला गेला? तर बघा, आंतरराष्ट्रीय सहकारिता दिवस जो आहे, ओके, वर्ल्ड कोऑपरेटिव्ह डे म्हणतो आपण, जे की कोऑपरेटिव्हला महत्व देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आणि हा दिवस जो आहे तो जुलै महिन्यातल्या पहिल्या सॅटर्डेला जो आहे तो साजरा केला जातो. मग या वर्षीचा जो आहे तो 6 जुलैला केला गेलेला आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा. विशेष तुम्हाला लक्षात ठेवायचं की हा पहिला जो आहे तो सॅटर्डेला साजरा केला जातो. 1923 पासून हा साजरा केला जातो. कोण साजरं करतं? तर युनायटेड नेशन साजरा करते. आता युनायटेड नेशन आलेलं आहे, तर युनायटेड नेशनची स्थापना कधी झाली? 1945, 24 ऑक्टोबर 1945. आणि युनायटेड नेशन्स म्हटलं की तुम्हाला युनायटेड नेशन्स डे माहीत पाहिजे, 24 ऑक्टोबर जो आहे तो. ओके, युनायटेड नेशन्स हेडक्वार्टर कुठे आहे? तर न्यूयॉर्कला आहे. आणि त्याचे जनरल सेक्रेटरी कोण आहे? तर अँटोनियो गुटेरेस. एवढं तुम्हाला या क्वेश्चनमधून माहीत असणं गरजेचं आहे. बघू पुढे. नुकतेच भारताच्या कोणत्या शहराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे? तर याच्यावरती तुम्हाला जे आहे ते मल्टीलाइनर क्वेश्चन नक्की बनवू शकतो. तर जयपूर हे जे शहर आहे त्याला जे आहे ते जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. आता तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतो की जयपूरचं दुसरं नाव काय? तर जयपूरला गडकोटींचे शहर किंवा गुलाबी शहर, पिंक सिटी जे म्हणतो आपण, ते सुद्धा म्हटलं जातं. तर खालीपैकी कोणत्या शहराला पिंक सिटी म्हणतात? सिम्पल क्वेश्चन आहे, असाही विचारलं जाऊ शकतो, पण खूप सिम्पल आहे. बरोबर, तर युनेस्कोने जे आहे ते याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. 43व्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेलेला आहे त्यांच्या, संयुक्त राष्ट्र संघ युनेस्कोच्या, सॉरी. आणि जागतिक वारसास्थळ जे दिलं जातं त्याचं वर्गीकरण कसं केलं जातं? सांस्कृतिक, नैसर्गिक आणि मिश्र अशा कॅटेगरीमध्ये केलं जातं. मल्टीलाइनर क्वेश्चन आला तर त्यामध्ये एक सेंटेन्स असू शकतं की जयपूर या कितवं स्थळ आहे की त्याला भारत युनेस्कोने जे आहे ते जागतिक वारसास्थळ म्हणून केलेलं आहे. तर हे आहेत 38वं. ओके, तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण थोड्या दिवसापूर्वी पाहिलेलं होतं की युनेस्कोने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता, त्याच्यामध्ये भारतातील किती पर्सेंटेज अपंग व्यक्ती जे आहेत ते शाळेमध्ये गेलेले नाहीत हा त्यांनी रिपोर्ट प्रदर्शित केला होता. तर तेही लक्षात ठेवा, 27% होतं त्याचं. ओके, आणि हे पण लक्षात ठेवा की इराकमधील बेबीलॉन शहराला सुद्धा जो आहे तो हा जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळालेला आहे. ओके, एवढं जस्ट तुम्हाला याच्यामधून माहीत असणं गरजेचं आहे. भारतीय रेल्वेने सर्वात लांब विद्युतीकरण केलेल्या रेल्वे बोगद्याची सुरुवात कुठे केली आहे? ओके, हे जे आहे हे बोगदा आहे आणि त्याचं जे आहे ते इलेक्ट्रिफिकेशन केलेलं आहे. तर हे तुम्हाला नक्कीच विचारलं जाऊ शकतं की हे कुठे आहे? तर हे आहे विजयवाडा. तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतो की तो रेल्वेचा कोणता झोन आहे? ओके, तर रेल्वेचा तो दक्षिण मध्य रेल्वे झोन आहे. तर हेही लक्षात ठेवा. आणि याला जे आहे ते हा तयार करण्यासाठी जवळपास 43 महिने लागलेले आहेत. खर्च जो आहे तो 460 करोड आहे. तुम्हाला सर्वात लांब म्हटलेला आहे तर तुम्हाला त्याची लांबी माहित पाहिजे, 6.6 किलोमीटर. आणि मग तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतो की हा कोणत्या लाईन वरती आहे? ओके, किंवा कोणत्या दोन स्टेशनला जोडतो? तर चेरलोपल्ली रुपुरू. ओके, चेरलोपल्ली रुपुरू हे जे आहे ते स्टेशन याच्यामुळे जोडले जातात. आणि ही रेल्वे लाईन जी जर तुम्ही पकडायचं झालं तर ओबुलारीपल्ली वेंकटचलम, ओके, ही जी आहे ती रेल्वे लाईन आहे. आता विजयवाडा आलेला आहे, तर विजयवाडा कुठे आहे? तर आंध्र प्रदेशमध्ये आहे. तर आंध्र प्रदेश म्हटलं की तुम्हाला लगेच 25वं न्यायालय आठवलं पाहिजे. ओके, असाही क्वेश्चन तिकडे बनू शकतो.
ओके, आंध्र प्रदेश तेलंगणा सेपरेट कधी झालं, तर 2014 साली झालेलं आहे. एवढं जस्ट तुम्हाला. आंध्र प्रदेश कॅपिटल काय, हैदराबाद आहे, पण अमरावती ही आहे काय त्यांची ठरवलेली आहे. त्यानंतर सीएम कोण आहेत, तर त्याचे जयम रेड्डी. गव्हर्नर कोण आहेत, तर नरसिंह आहे. एवढं तुम्हाला या क्वेश्चनमधून इन्फॉर्मेशन मिळते. बघू पुढे. संयुक्त राज्य अमेरिकाने 4 जुलै रोजी आपला स्वतंत्र दिवस साजरा केला, तर तो कितवा स्वतंत्रता दिवस होता. ओके, 4 जुलैला त्यांचा इंडिपेंडन्स डे होता, तर तो जो होता तो 243वा होता. ओके, कोणत्या देशाने गुगल अमेझॉन फेसबुकवर 3% कर आकारलेला आहे? ओके, 3% जो आहे तो टॅक्स जो आहे तो आकारला जाणार आहे त्यांच्यावरती. तर ही जी आहे, हा जो देश आहे तो फ्रान्स आहे. ओके, याला गाफा टॅक्स सुद्धा म्हणतात. गुगल, अमेझॉन, फेसबुक आणि ॲपल यांना इन्क्लूड, या कंपन्यावरती जो आहे तो हा कर आकारला जातो. तर हा आकारलेला आहे फ्रान्सने. ओके, फ्रान्स म्हणले की तुम्हाला येलो वेस्ट जी चळवळ आहे, आंदोलन आहे, ते सुद्धा इथे आठवलं पाहिजे. इमॅन्युअल मॅक्रॉन प्रेसिडेंट आहेत, हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारगिल दिवसाला किती वर्षे पूर्ण झाली? तर हा क्वेश्चन घेण्यामागचं रिझन काय आहे, तर कारगिल मधील जवानांसाठी जे आहे ते एक सॉन्ग ट्रिब्यूट केलेलं आहे, तर ते बिपिन रावत यांनी केलेलं आहे. तर किती वर्ष पूर्ण झाली म्हणून केलेलं आहे, तर ते 20 वर्ष पूर्ण झाली म्हणून केलेलं आहे. ओके, म्हणून हे असं प्लेन घेतलेलं क्वेश्चन की किती वर्ष पूर्ण झाली, तर 20 झालेले आहेत. आणि मग त्याच मौका साधून जो आहे तो गीत जे आहे ते ट्रिब्यूट म्हणून त्या जवानांसाठी केलेला आहे. त्याचे बोल तुम्हाला माहित पाहिजे, तुझे भुलेगा न तेरा हिंदुस्तान. ओके, गायक सुद्धा लक्षात ठेवा, तर शतद्रू कबीर. ओके, आणि बिपिन रावण आर्मी चीफ ऑफ आर्मी स्टाफ आहेत. तर कितवे आहेत, 27वे आहेत. एवढं तुम्हाला या क्वेश्चनपासून जे रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे ती माहीत असणं गरजेचं आहे. बघू पुढे. क्वेश्चन ऑफ द डे, ओलाला खालीलपैकी कोणत्या शहरात टॅक्सी सेवा सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे? ओके, आशा करतो तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल, आणि तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.